नमस्कार मित्रांनो मित्रांनो तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर सकट पीक विमा जाहीर झाला आहे तर या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी मित्रांनो या तेरा जिल्ह्यांची किती गावांची यादी आली आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया पहा मित्रांनो पहिला जिल्हा आहे बुलढाणा तर या बुलढाणा जिल्ह्यात एकूण अठ्ठ्याण्णव गावं ही पीक विम्यासाठी पात्र ठरली आहेत आणि त्याची जी आणवारी एक आहे ती सत्तेचाळीस पैसे आली आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे जालना तर या जालना जिल्ह्यामध्ये एकूण एकशे चौवेचाळीस गावं पात्र आहेत आणि त्याची आणवारी आहे अठ्ठेचाळीस पैसे तिसरा जिल्हा आहे बीड जिल्हा या बीड जिल्ह्यामध्ये चौसष्ट ही पीक विम्यासाठी पात्र आहेत तर आणेवारी आहे अठ्ठेचाळीस पैसे त्याच्यानंतर मित्रांनो चौथा जिल्हा आहे यवतमाळ तर या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एकसष्ट गावंही पात्र ठरली आहेत आणि त्याची आणवारी आहे सत्तेचाळीस पैसे पाचवा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यात एक्क्याण्णव गावं पीक विम्यासाठी पात्र तर त्याची अनिवार्य आहे सत्तेचाळीस पैसे सहावा जिल्हा आहे नांदेड या जिल्ह्यामध्ये एकशे चौदा गावं पात्र आहेत आणि त्याची आणवारी आहे सत्तेचाळीस पैसे त्याच्यानंतर सातवा जिल्हा आहे परभणी या परभणी जिल्ह्यात एकूण त्र्याहत्तर गावं पीक विम्यासाठी पात्र तर त्याची आणवारी आहे सत्तेचाळीस पैसे आठवा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये एकशे वीस गावं पात्र ठरली आहेत तर त्याचे आणवारी आहे सत्तेचाळीस पैसे पुढील नहवा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यात मित्रांनो एकूण एकशे बारा गावं पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत तर त्याची आणवारी आहे सत्तेचाळीस पैसे दहा नंबरचा जिल्हा आहे अकोला या अकोला जिल्ह्यात एकशे शेहेचाळीस गावंही पात्र आहेत आणि त्याचे अनिवार्य आहे सत्तेचाळीस पैसे त्याच्यानंतर अकरावा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो एकूण त्र्याहत्तर गावंही पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि त्याचे अनिवार्य आहे सत्तेचाळीस पैसे बारावा जिल्हा आहे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये एकशे एकोणीस गावंही पात्र आहेत तर त्याचे अनिवार्य आहे अठ्ठेचाळीस पैसे आणि तेरावा जिल्हा जळगाव या जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे पाच गावंही पीक विम्यासाठी पात्र ठरली आहेत आणि त्याची आणवारी आहे अठ्ठेचाळीस पैसे अशा प्रकारे मित्रांनो या तेरा जिल्ह्यांच्या गावांना लवकरच पीक विमा वाटप होणार आहे अर्थात पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद